ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। हो 4 वाजता सेमीफाइनल चे मैच चालू हो म्हणजे फायनल तेव्हाच बघ त्याच याच्यामध्ये राहील 1.5 तास आहे अजून क्वालिफायरच्या मॅचेस चालू आहे सेमीफायनल तेव्हा चालू होऊन जातील म्हणजे काय आपल्या फटाफट मॅचेस होत आहे बघ लवकर या ठीक आहे नितीन भाऊला घेऊन या नितीन भाऊला हो चालेल चालेल या या विषय म्हणा फोन करा पहिलं होतं ना हॅलो एकोणपन्नास धावांचा पाठलाग करतोय सीबी प्लस संघ मेंडेटरी पॉवर प्ले मधला पहिला षटक घेऊन होता त्यांना सहज कमी बॉक्स एंड करणार ओवर द विकेट आणि विलेश ही सलामीची जोडी सिटी प्लस संघाच्या वतीने मैदानामध्ये जात आहे एक धाव खरीच म्हणताय रमदास ओव्हर द विकेट मंडळी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक प्रगती पथावर ऑफ स्ट्रंगवर टाकलेला चेंडू स्विंग अँड मिस आत्मध्ये येतो चेंडू इन स्विंग बघायला मिळाला निलेश याला मात्र चकित केला गेला रामदास यांच्याकडनं मध्ये घुसला म्हणताने बुंदात मध्ये घुसला म्हणताने बुंदात जबरदस्त बॉलिंग करतोय रामदास सहजराव आपल्या संघासाठी दोन चेंडू बॅट केल्यानंतर प्लेअरच्या बॅटिंग स्टाईल कडे बघून यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकून बोल्ड केलं निलेश पवारला फक्त एकच धाव देतोय आपल्या षटकामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं 5 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 विकेट रामदास सहजराव एनटीसी लाईव्ह आणि एनटीसी स्पोर्ट्सचे सर्वे सर्व संचालक रामदासजी सहजराव चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी तुम्हाला जर क्वालिफाय करायचं असेल फोर्थ पोझिशनच्या टीमवर जर आपल्याला सेकंड क्वालिफायर खेळायचे असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे पहिला चेंडू परत एकदा फोटस पद्धतीचा चेंडू 1 धाव मिळेल तिथे आणि या 1 धावीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे 2 एक षटक समाप्तीनंतर 2 धावा 1 विकेटवर संदीप सर येस पहिल्या षटकामध्ये नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली रामदास सहजराव यांच्याकडनं बॅट्समॅनला देखील त्याने क्लीन बोल्ड केलं आणि रामदास सहजराव वेगवान मारा करण्यासाठी भेदक मारा करण्यासाठी ओळखलं जातं आणि आज देखील त्याच दर्जाची कामगिरी करत असताना पहिल्याच षटकामध्ये आपला क्लास दाखवून दिला आणि सिटी प्लस सारखा एक तगडा संघ समोर असतो